आम्ही निंदा करतोय त्या गोष्टीची. अंगावर शहारा येईल अशी एक घटना घडली आहे मणिपूरमध्ये. गेले 80 दिवस त्या ठिकाणी लोकांवर अत्याचार आणि अन्याय करण्यात येतोय. आम्ही फक्त आज 2 मिनिटं मागितली वेळ बोलण्याची, पण स्पीकरनी आम्हाला डिनाय केलं, आम्हाला एवढ्या गंभीर विषयावर बोलू दिलं नाही. ह्यावरून ह्या सत्ताधारी भाजप सरकारचं सिरियसनेस किंवा गांभीर्य जे नाही आहे ते दिसून येतं. आणि सुप्रीम कोर्ट पण म्हणालं की तुम्ही काहीतरी करा नाही तर आम्ही करू. जर ह्या लेवलला ह्या पातळीला येत असेल तर ॲज अ सोसायटी आपल्या सगळ्यांना इंट्रोस्पेक्ट करण्याची वेळ आली आहे की एकंदरीत भाजपची महिलांच्या विरोधात असणारी आणि लोकशाहीच्या विरोधात असणारी विचारसरणी आपल्याला दिसून येते. आणि जर हे कंटिन्यू झालं तर ॲज अ सोसायटी आपल्या सगळ्यांना आपला वी नीड टू हँग आर हेड्स इन शेम. भाजपने असंही एक मार्ग लावला आहे की जर सर्वोच्च न्यायालय जर कर्तव्य गोष्ट करणार आहे तर सर्वोच्च न्यायालय जर कर्तव्य गोष्ट करणार आहे तर त्यांनी देश चालवावा असं अतुल सावेंना ट्विट करण्यात आलं, त्यावर काय सांगा? हे म्हणजे तुम्ही बघू शकता की जस्टिस आणि कोर्ट्स विच इज अगेन अ पिलर ऑफ डेमोक्रेसी ह्यांना पण डिनाय करतात. ह्यांच्या चीफ जस्टिसला पण हे लोक एवढं अवमान करतात. मग ह्यांची विचारसरणी जर अशा लोकांच्या हातात देश आहे तर एक भीती निर्माण होते मनात की आपण चाललोय तरी कुठे. नमस्कार. मणिपूरची घटना ही अत्यंत दुःखद घटना आहे आणि याबाबत कुणाच्याही मनामध्ये शंका येण्याचं कारण नाही. ही घटना फक्त मणिपूर नाही तर देशातील 140 करोड जनतेला प्रचंड वेदनादायी आहे, प्रचंड वेदना देणारी आहे. कालच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं की यातल्या दोषींना सोडण्यात येणार नाही आणि काल 4 आरोपी पकडले सुद्धा गेले. महिला सुरक्षा हा विषय देशाचे पंतप्रधान मोदीजींनी अतिशय गांभीर्याने घेतलाय. सर्व राज्यांना महिलांच्या सुरक्षेविषयीचे कायदे कडक करण्यासाठी सांगण्यात आलेले आहे. वेदना जाणून थांबून जाणे किंवा नुसतं विवळत राहणे हा कुठल्याच समस्येवरचा उपचार असू शकत नाही. त्या समस्येवरती थेट उपचार झाला पाहिजे हीच कार्यशैली पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची राहिलेली आहे. आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये मणिपूरच्या घटनेमधल्या या दोषींना आणि दोषींवरती कठोरात कठोर कारवाई होईल, त्यांना शिक्षा होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. विधिमंडळामध्ये प्रयत्न केला की त्या घटनेसंदर्भामध्ये आज विधिमंडळाच्या माध्यमातून एक ठराव झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी त्या महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या सरकारचा त्या ठिकाणी धिक्कार झाला पाहिजे. मणिपूर सरकारचा हा ठराव या ठिकाणी मांडला गेला पाहिजे ही भावना आम्ही व्यक्त केली आणि त्या भावनेसंदर्भामध्ये आम्हाला बोलायची संधी द्या ही सातत्याने आम्ही विनंती विधानसभेच्या अध्यक्षांना केली, परंतु दुर्दैवाने त्यांनी आम्हाला 5 मिनिटं सुद्धा बोलायची त्या ठिकाणी संधी दिली नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मणिपूरची घटना ही किती जी आहे ती विधस्त घटना आहे, माणूस तिला कायमा फासणारी घटना आणि अशा घटनेसंदर्भात जर या विधिमंडळामध्ये जर आम्ही बोलू इच्छितो, आम्ही महिला सदस्य सातत्याने आवाज करत होतो की आम्हाला 1-1 मिनिटं बोलू द्या अध्यक्ष महोदय आणि आम्हाला या ठिकाणी सांगायला पाहिजे की दुर्दैवाने त्या ठिकाणी अध्यक्षाने आमचं म्हणणं सुद्धा ऐकलं नाही. आम्ही त्यांना सातत्याने विनंती करत राहिलो परंतु त्यांनी आम्हाला प्रतिसाद सुद्धा दिला नाही आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध करून बाहेर आलेलो आहोत. अशा तऱ्हेने देशभरामध्ये ज्या महिलांवरती घटना होतात, दुर्दैवाने महिला मणिपूरची असेल, दिल्लीची असेल, महाराष्ट्राची असेल, महिला म्हणून आम्ही सगळ्या त्यांच्या बरोबर आहोत. अशा तऱ्हेने महिलांची वर्तन होऊ नये आणि अशा तऱ्हेने महिलांवरती अत्याचार होऊ नये ही त्या ठिकाणची आमची भूमिका होती, परंतु दुर्दैवाने आज या विधिमंडळात सुद्धा महिलांना बोलू दिलं गेलं नाही ही आमची वत्या आहे. महिलांचा सन्मान, महिलांचा सन्मान हा देशाचा सन्मान आहे आणि या देशामध्ये जर महिलांचा सन्मान होत नसेल तर मग मोठं महाभारत घडणार आहे हे तेवढंच सत्य आहे. वी ऑल टुगेदर वी ट्राय टू रेज द पॉइंट डिफेंडिंग द रिस्पेक्ट ऑफ द वुमेन इन मणिपूर. मणिपूर इज अ पार्ट ऑफ दिस कंट्री. अनफॉर्च्युनेटली दिस हाऊस डिड नॉट लेट अस रेज द इश्यू. They did not give any one of us even a second to talk about it. We are in a democracy, and in a democracy, if this is the kind of treatment the opposition is going to have, if we are not going to raise the issues of atrocities committed towards women also, then what is the point? Are we living in a democracy or is it dictatorship?